नमस्कार मित्रांनो मिडी कुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजार आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त वेळ न घेता माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या इथून पुढे तुमच्यासाठी खूप खास खास व्हिडिओ ह्या चॅनलवरती येतच असणार आहेत त्याचबरोबर चार पाच व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला आवडलं तरच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक देत जा एखादा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर हां आता आज आपण शिकणार आहोत टू मच आणि मच टू तु। हे तुम्ही ऐकलेलं असेल बऱ्याच वेळेस या दोन्हींचा अर्थ काय होतो आणि यांचा यूज कसा केला जातो हे तुम्हाला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे कारण खूप गरजेचा म्हणजे महत्त्वाचा टॉपिक आहे इंग्लिश बोलताना यांचा वापर खूप जास्त होतो याचा पण कधी कधी होत असतो म्हणून दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे चला पुढे जाऊ यांचा अर्थ होतो खूप जास्त आपण कधीकधी खूपच म्हणतो खूपच तर त्या खूपचसाठी सुद्धा आपण हा शब्द घेऊ शकतो हां खूपच जास्त किंवा खूपच हे तुझं खूप झालं किंवा खूप जास्त झालं असं मी म्हणतो कधी कधी आपण तर ह्या दोन्हींचा सेम अर्थ आहे मग तुम्ही म्हणाल सर सेम अर्थ हे मग दोन का मग ह्यात फरक काय तर तो फरक मी सांगणार आहे हे जर तुम्हाला यूज करायचं असेल तर याच्या अगोदर म्हणजे टू मचच्या अगोदर नाही नंतर तुम्हाला एक नाऊन यूज करावं लागतं आणि hmm? हे जर यूज करायचं असेल तर याच्यानंतर तुम्हाला एक ॲडव यूज करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला यांचा यूज करायचं मी यूज करून दाखवतो तुम्हाला पहिलं सेंटेन्स बघा तुम्ही समजा आय हॅव टू मच आता येथे मी एक नावून लिहितो डाऊट्स अबाउट धीस टॉपिक चला हां आता आय हॅव टू मच मला खूपच डाऊट्स आहेत बरोबर शंका आहेत अबाऊट धीस टॉपिक ह्या मुद्द्याबद्दल हां अबाउट धिस सब्जेक्ट ह्या विषयाबद्दल म्हणजे अशा प्रकारे इथं हे काय आलं टॉपिक घ्या सब्जेक्ट घ्या पॉइंट घ्या म्हणजे कोणतंही नावून तुम्ही इथे यूज करू शकता टू मच नंतर तुम्ही नावून वापरलं बरोबर सेकंड सेंटेंस हा ही हॅज टू मच इथे मी वापरलं पेन पेन म्हणजे काय दुःख किंवा वेदना म्हणूया आपण हां पेन इन हिज स्टमक किंवा बॉडी आता तुम्ही म्हणाले हे नाऊन ते नाऊन नाही आपल्याला हे नाऊन म्हणून घ्यायचं आहे बघा हे नाऊन आलं म्हणजे जवळपास टू मतच्या नंतर आपण काय यूज करतो नाऊन यूज करत असतो अशा प्रकारे तुम्ही म्हणजे त्याला त्याच्या पोटात काय आहे खूप वेदना आहेत त्याच्या पोटात वेदना हां हे वेदना म्हणून आले ह्या ठिकाणी हे नाऊन म्हणून यूज झालंय आता आपण थर्ड नंबर सेंटेन्स बघूया मच टूचं बरोबर ही इज हां मच घ्यायचं आहे ना आपल्याला मच टू ही इज मच टू आता इथे आपण नाऊन यूज करू शकतो का नाही पटापट आपण शिकून घेऊया चला ही इज मच टू केअरफुल बघा केअरफुल म्हणजे फुल जोडलं आहे म्हणजे याचं काय आपण काय केलं ॲडव्हर्ब म्हणजे ॲडव्हर्ब बनलं मस्ट टू नंतर आपोआप ॲडव्हब आप आलं मस्ट टू तो खूप काळजी करणारा आहे म्हणजे ज्याला आपण जास्त काळजी घेणारा असतो ना तो इथे आपण पुढे काही पण म्हणजे किती मोठं वाक्य लिहू शकतो पर्सनलीला आपण अजून एक सेंटेन्स बघूया हां राहुल वॉज मच टू आता तुम्ही डाऊट इथे बघितला आहे ना मी काय करतो आता बघा डाऊट इथे पण लिहितो तुम्ही म्हणाल सर हे नाव हे बी नाव नये पण मी याला आता ॲडव्हक बनवलं राहुल वॉज मच टू डाउटफुल काय करूया स्टुडंट काय पण लिहा पुढे पुढे इन द क्लास वगैरे मोठं बी बनवू शकता म्हणजे अशा प्रकारे हे ॲडवब इथे यूज करणार मज टू नंतर आणि यांच्यानंतर नाऊन्स यूज करणार एवढाच फरक आहे दोन सारखा अर्थ आहे ठीक आहे मला वाटतं आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायचं चॅनल चा, माझं सबस्क्राईब केलं नाही ते करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नाईस डे जय हिंद वंदे मात्र